आपल्याला एक छोटीशी भेट दिलेली आहे, डायरी आहे. या डायरीला एक लिंक पाहिजे आणि बटन दाबा वाटते ते पेन ड्राईव्ह दाखवते. आणि त्या डायरीच्या मागे मोबाईल चार्जिंगची व्यवस्था आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिक हे चार्जिंग करणारा सेटअप दाखवतो. या इथे आहे, इथे एक राऊंड क्लिप आहे, तो म्हणजे पेन ड्राईव्ह आहे. त्याच्यात चार चार प्रेझेंटेशन्स आहे. एक हे जे प्रेझेंटेशन आपण बघणार आहात ते प्रेझेंटेशन आहे, नॅशनल हायवेच्या सगळ्या कामांबद्दल प्रेझेंटेशन आहे, गंगा रिज्युविनेशन आणि वॉटर रिसोर्सेस असे चार प्रेझेंटेशन त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे. आणि या डायरीचं वैशिष्ट्य म्हणजे या डायरीमध्ये चार्जर चार 4000 mAh बॅटरी आहे. या वायरनी तुम्ही आयफोन आणि या वायरनी अँड्रॉइड फोन हे दोन्ही फोन चार्ज होतील. आणि हा जो ब्लूटूथ USB कॉर्ड आहे, हा कॉर्ड आपण जसं चार्जरच्या अडॅप्टरला लावतो तसा लावलो तर ही बॅटरी पण चार्ज होईल. आणि ही फारच उपयोगाची आणि इनोव्हेटिव्ह वस्तू चालत ती सिलेक्ट केली आहे. माणसांना प्रेझेंट आहे प्रत्यक्ष डायरीत काय एक जुन्या सर्व मित्रांना बऱ्याच दिवसांनी भेटायची संधी झाली असं मला व्यक्तिगत रीतीने खूप आनंद आहे. मी सगळ्यांचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो. मी प्रेझेंटेशन हिंदीमध्ये करतो, पण तुम्ही जे मला मराठीत विचारतील प्रश्न त्याला मी मराठीत उत्तर देईन. माझ्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही जे प्रश्न विचारा त्या सगळ्यांचे उत्तर देताना मी प्रयत्न करीन. भारत सरकार, माझं विभाग आणि माझ्या विभागाने महाराष्ट्रात केलेली जी कामं असतील त्या संदर्भात मी जेवढे प्रश्न विचाराल त्याचा मला जास्तीत जास्त आनंद होईल. महाराष्ट्राचं राजकारण आणि इतर प्रश्नांची पुष्कळ दूर असल्यामुळे मला त्याचे डिटेल कसे माहिती नाही आहे, पण आपण एखादा प्रश्न विचारल्याचे उत्तर द्यायचं. सगळ्यात पहिले मी फास्ट हे घेतो, बघता बघता तुम्हालाही पण ते मॉडर्न ट्रॉफी घेऊन असून पुढे नेक्स्ट. एकंदर प्रधानमंत्री जनधन योजनेत 3.5 करोड गरीब लोकांची बँक खाती होती. आता ही संख्या 31.52 करोड खाती उघडलेली आहे. आणि वर्ल्ड बँकेच्या रिपोर्ट प्रमाणे 45% ऑफ न्यू बँक अकाउंट ओपन ग्लोबली बिटवीन 14 to 17. आणि याच्यामध्ये 80,000 कोटी रुपये गरीब लोकांनी डिपॉझिट केले आहेत आणि त्यातून 19,000 कोटी रुपये हे लोकांनी पैसे सातत्याने ठेवले आणि त्याच्यावर ऑपरेशन सुरू झालेलं आहे. त्यामुळे बँकिंग व्यवस्थेत एक मोठा रिव्होल्युशनरी बदल झाला. नेक्स्ट, जल सुरक्षा योजना. या 13.25 करोड लोकांना PM सुरक्षा विमा योजनेमध्ये केवळ 12 रुपये वर्षाचे भरायचे हे कव्हर मिळाले होते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये बेनिफिटेड जे आहे 5.22 करोड मिळालेली आहे आणि यांना 330 रुपये पर वर्ष पैसे भरायचे आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये अनऑर्गनाइज सेक्टर वर्कर्सला 1 करोडपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. फायनान्शियल सिक्युरिटी PM हे जे वृद्ध लोक आहेत त्यांच्याकरता 8% इंटरेस्ट फॉर 10 इयर्स. कारण बँकांची इंटरेस्ट कमी झाल्यामुळे जे लोक बँकांमध्ये काम करायचे बँकेच्या पैशावर ज्यांचा उदरनिर्वाह होता त्यांना आपण 8% इंटरेस्ट 2020 पर्यंत दिलेला आणि त्यांची व्यवस्था अशी केली. नेक्स्ट, स्वच्छ भारत मिशनमध्ये सॅनिटेशन रिव्होल्युशनमध्ये 3.6 लाख खेड्यांमध्ये 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सॅनिटेशन कव्हरेज जे आहे ते 38% होतं 2014 मध्ये, 2018 मध्ये ते 83% झालं आहे. आणि 7.25 कोटी टॉयलेट्स बांधले गेले आहेत. हे स्वच्छता अभियान मधला क्रांतिकारी बदल झाले. नेक्स्ट, फूड सिक्युरिटी फॉर मोर दॅन 80 करोड पीपल. 36 स्टेट आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 11 स्टेट्स हे 2014 मध्ये फूड सिक्युरिटीचे लॉ पूर्ण करत होते आणि आता 36 स्टेट्समध्ये आज पूर्णपणे फूड सिक्युरिटी अवेलेबल आहे.
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इन्शुरन्स मनी ऑन अकाउंट, पेन्शन्स असेल, इन्शुरन्स असेल किंवा गॅस सिलेंडर सबसिडी असेल, या सगळ्या आम्ही डायरेक्ट ट्रान्सफर केल्या. वर्ल्ड लार्जेस्ट कॅश ट्रान्सफर प्रोग्राम विथ ओव्हर 20.14 बेनिफिशरीज, म्हणजे जवळपास 20,14,00,000 बेनिफिशरीजला जवळपास 69,08,15,000 एवढे पैसे आपण त्यांना दिलेले आहेत आणि 3,65,994 डायरेक्टली ट्रान्सफर झालेले आहे टू बँक अकाउंट 431 लिंक आहे. हे खूप मोठा बेनिफिट आहे. नाही ते पैसे मिळण्याकरता कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस, नंतर सगळ्यांना ऑफिसमध्ये जाणार, चकरा मारणार, पैसे द्यायला लागणार, दिव्यांगांना त्रास होणं, हे सगळं डायरेक्ट ट्रान्सफर झालेलं आहे. डायरेक्ट बेनिफिट वर्ल्ड लार्जेस्ट कॅश ट्रान्सफर प्रोग्राम हा आमच्या उज्ज्वला याच्यामध्ये झाला आहे. 20.14 प्रमाणे झालं. नेक्स्ट, ऍग्रिकल्चर सेक्टरला प्रायोरिटी दिली आहे. नेक्स्ट, मल्टी फेसिटेड फोकस ऑन डबलिंग फार्मर्स इन्कम. 2022 पर्यंत ऍग्रिकल्चर इन्कम डबल करण्याकरता पर ड्रॉप मोर क्रॉप प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आम्ही 108 प्रोजेक्ट घेतले, तर ते 26 महाराष्ट्राला मिळाले आहे. हे 26 प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि 108 प्रकल्प दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त केले आहेत. या दोन्ही योजना पूर्ण काम सुरू असल्यामुळे म्हणजे येत्या 1 वर्षात 1.5 वर्षात पूर्ण होतील. त्यामुळे महाराष्ट्राचं सिंचन 18% 40% जाणार आहे. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आणि आता झालेल्या 2 वर्षाचं काम, त्याच्यावर कोणत्या अगदी सगळ्या कोठे धरणार, काय आहे, किती होणार आहे, त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. रिकॉर्ड बजेट अलोकेशन फॉर रिकॉर्ड आउटकम फॉर्म क्रेडिट टार्गेट हे 11,00,000 करोड आहे. हे जे आपण प्रायोरिटी सेक्टरमध्ये लेंडिंग करतो 11,00,000 करोड आहे. 10,000 करोड रुपये कॉर्पस जॉईन टू क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर इन फिशरी, ॲक्वाकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री. आपण सागरमालामध्ये ॲग्रिकल्चर चालू घेऊन आता प्रॉब्लेम देणार आहे आणि 12 नॉटिकल माईलच्या पलीकडे भारत सरकारचा अधिकार आहे. आपले सगळे कोळी बांधव जे आहेत ते ट्रॉलर घेतील आणि 200 नॉटिकल समुद्रात आपल्या जातील आणि तिथे फिशिंग करतील. त्यामुळे फिशिंगचं उत्पादन 5 गुणा वाढेल आणि आपण साईजिंग प्रोसेस प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग इंडस्ट्री येईल आणि पूर्ण जीवन बदलेल. पोस्ट हार्वेस्ट ॲग्रिकल्चर करता टॅक्स इन्सेंटिव्ह दिले आहे. ॲग्रो मार्केट करता 2,000 करोड इन्फ्रास्ट्रक्चर दिलेले आहे. 1,290 करोड रुपये नॅशनल बांबू मिशन, हे खूप मोठा. मी तुम्हाला सांगतो आपल्या देशात याच्यावर आपण लोकांनी काम करावं शिवाजी विनंती आहे. 40,000 कोटी रुपयाचं लाकूड आपण इम्पोर्ट करतो. तुम्ही जेवढे प्रिंट मीडियामध्ये इथे बसलेले आहात तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती आहे, तुमची 90% न्यूज प्रिंट इम्पोर्टेड आहे. 4,000 कोटीच्या अगरबत्तीच्या काड्या आपण इम्पोर्ट करतो आणि 35,000 कोटीचा बल्ब इम्पोर्ट करतो. हे 1,25,00,000 कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात. आपण बांबूला आता ग्रास म्हणून मान्यता दिली आहे. 1,300 कोटी रुपये याच्याकरता आता ठेवले आहेत. भीमा बांबू म्हणून करता टाकता आहे. आता बांबूपासून बायो इथेनॉल, बांबूपासून वीज, बांबूपासून कपडे, तुमच्या मी जो कोणी नागपूरला येईल मला भेटायला या, मी तुम्हाला बांबूनी बनवलेला शेड देईल. तो 70% बांबू आणि 30% आणि तुम्ही जेवढे शेड घातलेले आहेत यापेक्षा मुलायम आणि चांगला शेड आहे. तर बांबूपासून खूप मोठे त्याला पहिल्यांदा आपण मान्यता दिली आहे आणि याच्यात महाराष्ट्रात सुनील भाऊंनी खूप चांगलं काम केलं. त्यांनी 4.5 कोटी झाडं लावली. त्यांनी त्याला आता विनंती केली की भीमा बांबू जो आहे कर्नाटकचा, याचा 2 वर्षानंतर 1,200 टन उत्पन्न आहे. हा उसाच्या भावाने खरेदी केला जाऊ शकतो. यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी बदलेल किंवा फॉरेस्टच्या नर्सरीतून शेतकऱ्यांना पर्यावरणाच्या दृष्टीने उपयोगाचं आहे आणि बांबूचा उपयोग आहे. बांबू, दूध, फिशिंग आणि मध या 4 ला विशेष संबंध आहे. पोल्ट्री आणि बाकी गोडफाव आहेत पण याच्यामध्ये एक मोठी ॲग्रो इकॉनॉमी झालेली आहे आणि प्रोसेसिंग इंडस्ट्री जी आहे फूड प्रोसेसिंग वगैरे त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रायोरिटी मिळालेली आहे. नेक्स्ट, फॉर्मर्सला एमएसपीच्या याच्याबद्दल आम्ही ठरवलं की 1.5 टन आम्ही त्यांना देऊ. सध्याची स्थिती तुम्हाला माहीतच आहे आणि आता 20,00,000 टन आम्ही बफर स्टॉक केला आहे प्रोसेसचा. फार चॅलेंजिंग काम आहे, क्रुशियल सध्या स्थिती आहे. साखर, पल्सेस, खरंच बल्क प्रोडक्शन आहे आणि याच्यातून शेतकऱ्यांना ते आधार देण्याचा प्रयत्न आहे. 16.24 लाख मेट्रिक टन पल्सेस आम्ही 22-3-2018 पर्यंत खरेदी केल्या. मोर क्रॉप पर ड्रॉप प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, याच्यात 50,000 करोड इन्व्हेस्ट करणार आहे.
शिवाय नाबार्डचं कर्ज जवळपास 75,000 कोटी आहे हर खेतकोमध्ये. 28.5 लाख हेक्टर एरिया अंडर इरिगेशन आहे आणि कॅनॉलच्या ऐवजी आता पाईपलाईन टाकायचं 6,000 कोटी लँड एक्विटीचे वाटून आहे. मी त्या विभागाचा मंत्री आहे आणि हे सगळं ड्रीप मी देण्याची योजना आहे आणि ड्रीप करता मायक्रोलोन 5,000 कोटीची विशेष प्रयोजन केली आहे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश याचा खूप फायदा घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचं इरिगेशन यामुळे एकदम ऐतिहासिक याच्या रित्या वाढ आहे. 28.87 लाख हेक्टर अंडर मायक्रो इरिगेशन आहे आणि त्याचबरोबर फार्मर्स करता इन्स्टॉलिंग सोलर वॉटर पंप्स आणि फील्ड इरिगेशन आहे आणि आता महाराष्ट्राला फीडर वेगळा करून 4 मेगावॅट 5 मेगावॅट सोलर पॉवर करायची आणि ती पंपाला सकाळी 8 ते 5 द्यायची. त्यामुळे 1,000 करोड रुपयाची सबसिडी पण वाचणार आहे आणि शेतकऱ्यांना कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण मिळणार आहे. ती पण योजना सुरू झाली आहे. नेक्स्ट, राईट प्राईस मिळाली फायदाला म्हणून आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू केले. 585 रेग्युलेटेड मार्केट्स बेस्ट प्रायसेस फार्मरकरता सुरू केलेले आहे. 164.53 लाख टन फार्म कमोडिटीजचं ट्रेडिंग झालेलं आहे आणि जवळपास 41,591 करोड रुपयाचा याच्यात टर्नओव्हर झाला आहे. मोर दॅन 87.5 लाख फार्मर्स सेलर्स आर रजिस्टर्ड झाले. नेक्स्ट, फार्मरवर जास्त जोर आहे. रिलीफ टू फार्मर्स इन डिस्ट्रेस गिव्हन इन केस ऑफ 33% हे आता आम्ही 50% केलं आहे. नंतर फॉर फूड ग्रेन्स डॅमेज ड्यू टू एक्सेसिव्ह रेनफॉल पूल याच्याकरता पण आम्ही पैसे सपोर्ट केलेले आहे. फॅमिली ऑफ द डिस्ट्रेस पर्सन याच्याकरता 2.5 लाख रुपये आम्ही 4 लाख जी आहे ती दिली जातात केली आहे ती 2.5 लाखापासून वाढवली आहे. नंतर 82% राईज इन प्रोव्हिजन ऑफ SDR ड्युरिंग 15 ते 20 आणि हे 10 ते 15 मध्ये हे केवळ 63,580 करोड होतं ते आता 61,220 करोड खर्चाची जबाबदारी आहे. तुम्हाला माहिती आहे की नीम कोटेड युरियाचा फार चांगला फायदा 100% युरिया नीम कोटेड होतो त्यामुळे युरियाची चोरी युरियाचं स्मगलिंग बंद झालेलं आहे. याच्यामध्ये नायट्रोजन यूज इफिशियन्सी अँड इन्क्रीज झालेली आहे. क्रॉप उत्पादन वाढलेलं आहे. युरिया प्रोडक्शनमध्ये इन्क्रीज आहे. तिकडे आम्ही सरकार याच्या युरियाकरता नातीजात व्हायचा. आता यावेळी युरिया सरप्लस आहे. स्पेशल बँकिंग अरेंजमेंट आहे. त्या 10,000 करोड रुपये फर्टिलायझर सबसिडी डायरेक्ट पाठवलेली आहे. रिडक्शन इन द MRP ऑफ DAP अँड MOP ही देखील कॉम्प्लेक्स फर्टिलायझर रेट कमी केलेली आहे. नेक्स्ट, विशेषतः महिलांकरता नेक्स्ट डेथ पेनल्टीची प्रयोजन केली आहे की 12 वर्षाच्या मुलीवर कोणी बलात्कार केला तर 12 त्याला त्याच्याकरता डेथ पेनल्टीची प्रयोजन केली आहे एखाद्या आणि 16 वर्षाच्या वरती मुली असेल तर शिक्षा 10 वर्षाच्या 20 वर्ष केली आहे. नेक्स्ट, सोशल इम्पॉवरमेंट फॉर वुमेन याच्यामध्ये इम्पॉवर्स मुस्लिम महिलांकरता तलाकचं जे बिल आहे ट्रिपल तलाकचं ते लोकसभा Thank you.
खेळमय वातावरण होतं आणि त्यांना आम्ही 65 लाख रुपयाचे बक्षीस दिले. उद्घाटन अक्षय कुमारने केलं होतं आणि समारोप सचिन तेंडुलकर जास्त दिवशी 1 लाख लोक जवळपास आली. खूप पाऊस झाला त्यामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. आता आम्ही हा कार्यक्रम पोस्टपोन करतो देवेंद्रजींच्या कार्यक्रमावर. त्यामुळे असे प्रत्येक आता गावात आम्ही दिव्यांगांकरता मोठे कॅम्प केले, खेळाकरता मोठे मैदान उपलब्ध करतो आहे. आता नागपूरला मी 350 मैदान आणि 61 छोटे स्टेडियम तयार करतो. 61 स्टेडियम तयार झाले आहे. 350 मैदान म्हणजे नागपुरात 1.5 लाख 2 लाख मुलं रोज खेळली पाहिजे. त्यामुळे केवळ स्पोर्ट्स कल्चरल एज्युकेशन आणि हेल्थ म्हणजे आमदार खासदाराने केवळ पाणी नद्या आपला नाले रोड नाही तर सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडाविषयक आणि हेल्थ विषयक हाही त्यांचे पॅरामीटर चेक केले पाहिजे. आणि तुम्ही सगळ्या आमदारांना आणि खासदारांना प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे विनंती की तुम्ही खेळाकरता काय केलं, तुम्ही सांस्कृतिक वाढावा त्याच्याकरता काय केलं, तुम्ही एज्युकेशनमध्ये काय केलं, तुम्ही हेल्थमध्ये काय केलं. मी नागपूरला सांगू शकेन की किती IIT उघडल्या. सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी 450 कोटी रुपयाचे नागपूरला उघडत करतात. ताजमहाल सारखी बिल्डिंग बांधतात. सगळ्या प्रकार एज्युकेशन हेल्थ एम्स 2500 मिळाला. तेव्हा या सगळ्या योजनांमध्ये जितकं इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे तेवढंच प्रत्येक खासदाराने आपल्या क्षेत्रात खेळालंय महत्त्व दिलं पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम मी माझ्याकडे सांस्कृतिक महोत्सव गेला खासदार रोज 50,000 लोक होते. 14-15 कार्यक्रम झाले. अभूतपूर्व रिस्पॉन्स झाला, लोकांना आवडलं. त्यामुळे खेलो इंडिया हा प्रधानमंत्री सुरू करण्याची जी योजना केली आहे त्यामुळे डिस्ट्रिक्ट लेवलवर गावापर्यंत खेळाचा प्रसिद्धीकरण आणि सगळा देश खेळाकडे डायव्हर्ट झाला पाहिजे याची योजना यातून मिळालेली आहे. सोशल जस्टिसच्या कामात दिव्यांगांचे मोठे मोठे कार्यक्रम झाले. माझ्याकडे माझ्याकडून 7,500 दिव्यांगांना मी आम्ही वस्तू भेट दिल्या. मी परवा आमच्याकडे पाय लावून दिले. ज्या मुली मुलं होते त्याला दोन्ही पाय कटले होते. तेव्हा 750 मुलामुलींना मी पाय लावले आणि जे मुलं चालू झोपायचे चालू ठेवते धावायला लागले, बुलेट चालवायला लागले. मला स्वतःला एवढा आनंद माझ्या डोळ्यात पाणी आलं की जे लोक उभे राहू शकत नव्हते ते जिल्हा चालवले. याच्यामध्ये 41% बजेट अलोकेशन OBC करता वाढलेलं आहे. 3 करोड विद्यार्थ्यांना याच्यात बेनिफिट मिळालेला आहे. स्कॉलरशिपमध्ये 7,565 कोटी वाटलेले आहे. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप OBC करता इन्कम एलिजिबिलिटी 44,500 2.5 लाख वाढलेली आहे. प्री मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर SC स्टुडंट्स इन्कम एलिजिबिलिटी 2 लाख होती ती 2.5 लाख केलेली आहे. विशेषतः कन्व्हर्टिंग ॲटलीस्ट 50% ऑफ ऑल गव्हर्नमेंट बिल्डिंग इन नॅशनल कॅपिटल ऑल द स्टेट कॅपिटल हे ॲक्सेसिबल झाल्या. विशेषतः दिव्यांगांना आपल्या देशाचं जर पालन होतं रेल्वेमध्ये स्टेटवर दिव्यांगांकरता टॉयलेट असतं, दिव्यांगांकरता चढण्याकरता विषया वेगळ्या प्रकारचे दिने असतात. दुर्भाग्य असं आहे की भारताने या विषयाकडे दुर्लक्ष केलं. जगात तुम्ही कुठल्याही देशात पहिली प्रायोरिटी दिव्यांगांना आहे. पहिल्यांदा आपण 50% बिल्डिंग गव्हर्नमेंटच्या काम पूर्ण केलं आणि आता हळूहळू बिल्डिंग लॉ मध्ये दिव्यांगांच्या बाबतीत प्रत्येक ऑफिसेसला या सगळ्या व्यवस्था कराव्या लागणार आहे. सोशल इम्पॉवरमेंटमध्ये डिसेबिलिटीच्या ऍक्टला सुधारणा केलेली आहे. डिसेबिलिटीज इन्क्रीज केल्या तर 7 होत्या त्या 21 झाल्या आहेत. स्पीच अँड लँग्वेज डिसेबिलिटी त्याच्यावर स्पेसिफिक लर्निंग सुरू केलेलं आहे. फर्स्ट टाइम ऍसिड फेकलं कोणावर नाही आपण म्हणतो आलं तर त्याचं याच्यात जोडलेलं आहे. राईट टू फ्री एज्युकेशन फॉर चिल्ड्रेन 6 ते 18 वर्षे ते दिव्यांग त्यांच्याकरता केलं आहे. 4% रिझर्वेशन केला हायर एज्युकेशनमध्ये आणि जो कोण दिव्यांगांचा अपमान करेल त्यांना त्यांच्या दिव्यांगामुळे काही गोष्टी त्याच्याकरता हेवी पेनल्टीची सोय येते. त्याचबरोबर नागपूरच्या दिशाभूमीचं काम ही पालकमंत्री महापौर सभा गप्पा
आणि चैत्य भूमीला मुंबईला तिथे हिंदू बीच जागा अनेक विषय त्याच्यात आपण जवळपास ज्या हजार कोटी भारत सरकारने दिली ज्याच्या 12,000 कामाची सुरुवात भारत सरकारने सुरू केली. नेक्स्ट, हेल्थच्या सेक्टरमध्ये मोठं काम केलं. नेक्स्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ कव्हरेज जे आहे 50 करोड लोक 10,000 फॅमिली यांना आपण 5 लाखाचं हेल्थ इन्शुरन्स कव्हर दिलं आहे. 1.5 लाख सब सेंटर्स प्रायमरी आणि हेल्थ सेंटर्स हे हेल्थ आणि वेलनेस सेंटर म्हणून ट्रान्सफॉर्म करण्याची योजना आपण केली आहे. नेक्स्ट, ही जी स्कीम आहे ही जगातली एक मोठी हेल्थ स्कीम आहे. हे जे मॅल न्यूट्रिशन आहे याच्याकरता विशेष प्रदेशातून घेतले आहेत मल्टी मॉडल इंटरव्हेन्शन्स केले आहेत फॉर मॅल न्यूट्रिशन. मॅल न्यूट्रिशन करता यूज ऑफ टेक्नॉलॉजी अँड टार्गेटेड अप्रोच स्वीकारला आहे. नवीन इनोव्हेटिव्ह बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या. नेक्स्ट, अफोर्डेबल क्वालिटी हेल्थ केअर 1054 एसेन्शियल मेडिसिन्स ज्या आहेत त्या प्राईस कंट्रोलमध्ये आणलेल्या आहेत आणि यामुळे ग्राहकांचे 10,000 कोटी वाचले. अफोर्डेबल मेडिसिन विल बी एन भारतीय जन औषधी केंद्र 3,000 स्टोर उघडलेले आहेत आणि याच्यात सेलिंग 50% आहे. याबरोबर अमृत फार्मसी प्रोव्हाइड केलेल्या आहे कॅन्सर आणि हार्टच्या याच्याकरता. त्याच्यामध्ये 60% ते 90% डिस्काउंट आहे आणि गरीब लोकांना यातून 1,000 कोटी वाचलेले आहेत. स्टेन्स जे होतात त्याची किंमत आणि इम्प्लांटशी 50% ते 70% कमी करून यातल्या ऑपरेशनमध्ये मोठा रिलीफ मिळालेला आहे. नेक्स्ट, फ्री डायलिसिस सेंटर प्रधानमंत्री नॅशनल डायलिसिस प्रोग्राममध्ये हे गरिबांकरता सुरू झाले. अबाउट 2.5 लाख पेशंट यांनी ही सर्व्हिस अवेल केली आहे. 497 डायलिसिस सेंटर्स आहेत आणि 25 लाख डायलिसिस सेशन त्याच्यात पूर्ण केली आहेत. गरिबांकरता ही मोठी सुविधा झालेली आहे. मॅटर्नल आणि इमोशनल त्याच्याकरता ग्लोबल टार्गेट ठरलं होतं. त्याच्यामध्ये ॲक्शन प्लॅन केला आहे लेप्रसीच्या 2018 आणि मेझनेस करता याच्याकरता टर्बोलिसिसकरता हे स्कीम करून 80.63 लाख गर्भवती महिलांकरता इम्युनाइज केलेलं आहे आणि 3.15 करोड मुलांकरता वॅक्सिनेस केलेलं आहे. नेक्स्ट, 1.16 कोटी रुपये त्याच्यामध्ये चेकअप्स अँटेनरल याच्याकरता कंडक्ट केलं. 12,900 हेल्थ फॅसिलिटी दिल्या. 80.63 लाख प्रेग्नंट वुमेन आहेत. 50 लाख प्रेग्नंट वुमन करता बेनिफिट एव्हरी इयर कॅश इन्सेंटिव्हमध्ये 6,000 कोटी दिल्या. 6 लाख हाय रिस्क प्रेग्नन्सीज करता आयडेंटिफाय करून त्यांना मदत केली. हा भारतातला 9.5 किलोमीटरचा अरुणाचलचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे. हा बांधून पूर्ण केला त्याच्यामध्ये नॉर्थ इस्ट सोडला गेला असा क्षेत्र. याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. ऐतिहासिक ब्रिज आहे. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर समुद्रासारखा ब्रह्मपुत्रा त्याला ब्रह्मपुत्र म्हणतात. तिथे समुद्र राहायचं कधी म्हणायचं आहे आणि त्याच्यावर हा मोठा ऐतिहासिक 9.5 किलोमीटर ब्रिज आहे. त्यामुळे मोठी कर्म आता ब्रह्मपुत्र 6 ब्रिज बांधतात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 4 ब्रिज झाले होते. आता आम्ही आमच्या 4 वर्षात 6 ब्रिज बांधतोय तर ते 2 कोटी झाले. नेक्स्ट, याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 1 करोड घरं बांधून पूर्ण केलेली आहे. लोन्स वेर गिव्हन टू 6 लाख ॲट अ सबस्टेन्शियल रेट ऑफ 6.5% किंवा 2.5 लाख रुपये सबसिडी पण मिळते आहे. लोन्स अप टू 9 लाख अँड 12 लाख याच्याकरता 4% आणि 3% सबसिडी आहे आणि याच्यामध्ये 75 इंडिया टर्न 75 2022 एव्हरी इंडियन शुड हॅव हिज ऑफ हर ओन होम. 1 करोड झालेला आणि आता हा प्रोग्राम गुरुवार सुरू आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी घर बांधायला सुरुवात झाली. मी नागपूरला माझ्या लोकसभा क्षेत्रात 50,000 घर बांधतो आणि मी एक घर असं बांधायचं ठरवलेलं आहे. म्हणजे सुरुवात केली आहे की भीक मागायला घर विकत घेतलं आहे. म्हणजे 460 कार्पेट स्क्वेअर फूटचं घर, सोफा सेट फुकट, डबल बेड फुकट, 5 LED लाईट फुकट, 1 सिलिंग फॅन फुकट, आयुष्यभर वीज फुकट, गरम पाणी फुकट आणि या घराची किंमत फक्त 3.5 लाख. म्हणजे 460 कॅरपेट म्हणजे सुपर किंमत 650-700 आणि गरीबात खाली पुन्हा खेळायचं ग्राउंड बघू शकतो. आणि मी स्वतः लक्ष घालून त्यात नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणून आता 1700 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन कॉस्ट आली आहे की मी आता 1,000 रुपयापर्यंत देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कुठल्या भीक मागायला देखील एक घर विकत घेऊ शकते. त्यामुळे गरीबात त्या गरीबाला करते.
आता पत्रकार तसे नाही आहेत, पण नागपूरच्या पत्रकारांमध्ये ज्यांना घरं नाही आहेत त्या सगळ्यांची वीज करून आल्या का त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना पण घर द्यायचं योजना. स्मार्ट सिटी मुंबईत पण आहे, स्मार्ट सिटीमध्ये 100 अर्बन सेंटर खोलल्या, याच्यामध्ये जवळपास 2,01,979 कोटी रुपये खर्च होऊन 10 करोड भारतीयांचा फायदा होणार. आम्ही कोर्टमध्ये 5 स्मार्ट सिटी पण बांधलं. नॅशनल हायवे मी बोलायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे जे 12 किलोमीटर होतं आणि 2 किलोमीटर पर मंथ पर्यंत आलं होतं ते आज 47 किलोमीटर झालेला आणि पुढल्या वर्षी मार्गावर 40 किलोमीटरच्या वरती जाईल. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये देखील मोठा वाढ झालेला आहे, जो 69 किलोमीटर पर्यंत होतं ते 134 किलोमीटर पर्यंत झालेले आहे आणि हे 56% रुरल कनेक्टिव्हिटी आता 82% झालेली आहे. नेक्स्ट, रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट 118-73 आले 17-14 13-14 त्या लक्ष देणं सुरू आहे. तर तुम्हाला मुंबईला माहिती असेल की स्टेशनमध्ये हे जे बदल व्हायचा ते रेव्हेन्यू मॉडेल होतं, ज्या स्टेशनचा रेव्हन्यू जास्त तिथे डेव्हलप करायचं. पियुष गोयलांनी ते किती तिथे प्रवासी येतात त्याचा नंबर जास्त आहे ते रेव्हन्यू मॉडेल ते केलं, त्यामुळे मुंबईच्या सगळ्या लोकलच्या स्टेशनला आता रेव्हन्यूज होणार आहे. आणि 40,000 कोटी रेल्वेनी मुंबई करता केवळ डेव्हलपमेंट करता दिलेली आहे. मुंबई जोडणी असेल भारत सरकार ट्रॅक ट्रॅक बांधली बांधली रेल्वेचा ट्रॅक जो होता 5 वर्षामध्ये मागच्या 2014-14 7,600 कोटी बांधला, या 4 वर्षात 9,548 कोटी जे इन्क्रीज इन ट्रॅक रिन्युअल हे देखील 2,926 करोड ते 4,405 करोड दुप्पट झालेलं. नेक्स्ट, नॉर्थ ईस्टला पूर्ण रेल्वे कनेक्ट झाली आहे. उडान स्कीममध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेवढे लोक AC 2 टायर AC 3 टायर AC बसवर बसायचे त्यापेक्षा जास्त लोकांना विमानात फिरायला लागले 10 कोटी. रिजनल एअरलाइन्स सुरू झाल्या आहेत, रिजनल एअरपोर्ट बनलेले आहे आणि 2,500 रुपये पर आवर तिकीट स्वस्त. त्यामुळे गरीब माणूस आता प्रधानमंत्री म्हणतात हवाई चप्पल घालावे आता हवाई वाहतूक करावी. नेक्स्ट, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपला जो GDP आहे तो 7.4% 18-19 मध्ये वाढत आहे. यात सगळ्यात महत्त्वाचे लोक महागाई झाल्याची ओरड करतात. याच्यामध्ये इन्फ्लेशनचा रेट UPA सरकारच्या काळात फूड इन्फ्लेशनचा रेट 18% गेला होता, आज आपल्याकडे फूड इन्फ्लेशनचा रेट 12% आहे आणि टोटल इन्फ्लेशन 4.58%. ही गोष्ट खरी आहे, डिझेल पेट्रोलचे भाव इंटरनॅशनल परिस्थितीवर वाढलेले आहेत, पण टमाटर कांदा पोटॅटो ते साखर इसेन्शियल कमोडिटी सगळे कमी झाले. नेक्स्ट, रिफॉर्म इकॉनॉमिक रिफॉर्म मध्ये खूप रिफॉर्म केले गेले. कोल माइनिंग सेक्टर प्रायव्हेट सेक्टरला मिळालं, ट्रान्सफर से दिला गेलं, होम बायर्स करता रेरा आला, ट्रान्सपोर्ट रिसोर्स अलॉट करता 89 कोल माइन्स अलॉट झाल्या. डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये माझी आणि अरुण जेटलींची कमिटी आहे, आम्ही 72,500 कोटी रुपयाचा डिसइन्व्हेस्टमेंट केला आणि आता एअर इंडियावर आम्ही काम करतो. म्हणजे अशा प्रकारचे डेड ॲसेट त्याचं डिसइन्व्हेस्टमेंट असेल. नेक्स्ट, बँकिंग रिफॉर्ममध्ये झालेलं आहे तुम्हाला माहितच आहे किती चर्चा सुरू आहे आणि याच्यामध्ये जे फ्रॉड लोन्स होते ते UPA सरकारच्या काळात त्या विरासतीतून मिळालेली आहे. आता याच्यावर मोठ्या पण आम्ही बदल करून सेक्टर चांगला करायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट, इन्शुरिंग लेबर वेलफेअरमध्ये खूप काम केलेलं आहे. श्रम सुविधा पोर्टल उघडलेलं आहे, पेमेंट ऑफ वेजेस जे आहे त्याचा अमेंडमेंट इम्पॉवरिंग वर्कर्सला केलेला आहे. EPPO अकाउंट्स एनी मोर हे युनिव्हर्सल अकाउंट नंबरबरोबर बूस्ट केलेलं आहे पोर्टलवर. नेक्स्ट, लिडिंग मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब झाला. पहिले 2 फॅक्टरी होत्या आता 120 झालेल्या आहेत. पहिले मोबाईल हँडसेट 6 कोटी होते आता 22.5 कोटी झालेले आहेत. मोबाईल हँडसेट प्रोड्यूस 18,992 कोटी होतं आता 1,32,000 करोड. इंडिया ट्रान्सफॉर्म वर्ल्ड ह्याच्यामध्ये तुम्हाला WF ग्लोबल याच्या कॉम्पिटेटिव्ह इंडेक्समध्ये आपण 39 14 71 होतो. रँकिंग ऑफ द इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपण 142 होतो 130
आता 100 वरून अवैध जोडू दाखवा करप्शन या सगळ्या बाबतीमध्ये एकदम सुधार झाला. माझ्या डिपार्टमेंट 10 लाख कोटी रुपयाचे ऑर्डर दिले. तुम्ही सगळ्या पत्रकारांना तुम्हाला सगळे भेटा. एकाही कॉन्ट्रॅक्टरला मंत्र्यांना येऊन भेटायची गरज नाही. 10:30 वाजता ई टेंडर होतं आणि 1:30 वाजता होणार. इतकी ट्रान्सपरन्सी आणि करप्शन फ्री सिस्टम. नेक्स्ट, कडक ॲक्शन करप्शन आणि ब्लॅक मनी करता घेतलेली आहे. ब्लॅक मनी करता स्पेशल SIP अपॉइंट झाली. डिमॉनिटायझेशनमुळे मोठ्या काळा पैसा बाहेर आला. करंट प्रो हाय डिमॉनिटायझेशनमुळे 500 नोट काढल्या आणि 3 लाख शेअर कंपन्या काढल्या. त्याच्यावर कारवाई सुरू. डबल टॅक्सेशन अवॉइड झालं. ॲग्रीमेंट ऑन रिअल टाईम इन्फॉर्मेशन शेअरिंग चालू केलं होतं स्वित्झर्लंड. नंतर ब्लॅक मनी करता बरेच प्रयत्न केले गेले. त्याच्यामध्ये फॉरेन देशाकरता याच्याकरता अनेक कायदे आणले गेले आहेत. अनेक असे जप्त करण्याचा अधिकार घेतले त्याच्या सुधारणा. करप्शन करता बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट आलेला आहे. फिबिलिटी इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिल आलेला आहे. या सगळ्यांमुळे त्याच्यावर कंट्रोल होणार आहे. नेक्स्ट, यूज ऑफ टेक्नॉलॉजी बूस्ट ट्रान्सपरन्सी. 3,65,996 करोड हे डायरेक्टली ट्रान्सफर झाल्या बँक अकाउंट सांगितलं. आधार म्हणून रिलेशनशिप फ्रेमवर्क आहे. 1 करोड इन्कम टॅक्स पेई लिंक झाल्या आधार बरोबर, पॅन बरोबर. GM ऑनलाइन प्लॅटफॉर्म फॉर गव्हर्नमेंट प्रोक्योरमेंट, यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची बचत झाली. करप्शन बंद झाले. नेक्स्ट, क्लीन ऑप्शन ऑफ कोल ब्लॉक झाले. नंतर नॉन गॅझेटेड पोस्ट करता आता डायरेक्ट इंटरव्ह्यू त्यांना मिळणार. ऑनलाईन ऍप्लिकेशन मॅन्डेटरी टू ऑल क्लिअरन्सेस. टाइम टेकर फॉर एन्व्हायरमेंटल अप्रूव्हल 180 दिवस, 600 दिवस होता तो आता 180 दिवसावर आलेला. पुढे एकंदरीत रुरल रोड कनेक्टिव्हिटी कशी वाढली आहे. 69 करोड 134 करोड झाले. नॅशनल हायवे किती पहिले 92,000 आता 1,20,543. प्रिन्सिपल हायवे वेगळा. मी महाराष्ट्राला 5,200 हायवे होता. नॅशनल हायवे मी 22,800 किलोमीटर म्हणजे जवळपास 5 पटीवर गेलो. स्पीड स्टे सेफ्टी याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आहे. 62% रेअर ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये कमी झाली आहे. 50% ट्रॅकमध्ये वाढ झालेली आहे. ब्रॉडगेजमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नेक्स्ट, टोटल बिल्ड्स इन टॉयलेट्स जे आहेत ते 6.5 कोटी 5,47,14 पर्यंत, म्हणजे आदित्यपासून तर 14 सालापर्यंत 6,50,000 टार्गेट होते. केवळ आमच्या 4 वर्षात 14 ते 18 मध्ये 7,25,00,000 पर्यंत आहे. सॅनिटरी कव्हरेज 38% 83% दिलं आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर 83,000 2,92,000 झाले आहे. ग्रामपंचायत ऑप्टिकल फायबरने कनेक्टेड केवळ 59 होत्या, आता 1,15,000 ग्रामपंचायती या कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे. त्याला फायबर ऑप्टिक फायबर नंबर ऑफ टॅक्स पेअर जे होते ते 65 लाख होते, ते आता 1 कोटी झालेले आहे. म्हणजे नंबर 2 ची इकॉनॉमी बंद झालेली आहे. सगळीकडे नंबर 1 आहे. 4 वर्षामध्ये 1 करोड हाऊसेस कन्स्ट्रक्ट झाल्या रुरल आणि अर्बन एरियामध्ये आणि 90 कोटी LED बल्ब वाटल्या गेलेले आहे. त्यापैकी 30 कोटी गव्हर्नमेंटकडनं आणि 60 कोटी प्रायव्हेट सेक्टरकडनं, ज्यामुळे 40,000 कोटी रुपये कंझ्युमरचे पॉवर टॅरिफ पास केले आहे. नेक्स्ट, हे बँक अकाउंट फॉर एव्हरी फॅमिली झालेलं आहे. जवळपास सौभाग्य योजनेमध्ये 16,000 गावांना पहिल्यांदा विजेचे कनेक्शन जोडून 4 करोड गरीब लोकांना आता आपण 2018 डिसेंबरपर्यंत विजेचं कनेक्शन देणार. हे पहिल्यांदा यशस्वी झालं. नेक्स्ट, टॅक्स कंप्लायन्सच्या बाबतीत कसा इन्क्रीज झाला. 3.79 करोड आता 6.84 करोड हे रजिस्टर झालेले आहे. 80.5% ही जॉब आहे. नेक्स्ट, साधारणतः मी वेळ लागला पण जेवढ्या गतीने आपल्याला माहितीचा प्रयत्न केला. 48 वर्ष नेहरू आणि गांधी परिवाराचे
आणि 48 महिने मोदींच्या नेतृत्वात भाजप सरकार, याचं जर कंपॅरिझन केलं तर मोठा फरक दिसला. मी हा दावा नाही करत की जनतेच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या, कारण अपेक्षा नेहमी पूर्ण झाल्या कमी वाढत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त अपेक्षा कमीत कमी वेळा मागील सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारने काम केलेलं आहे. आणि हे 4 वर्ष झालेला लेखात होता, सगळ्या देशातल्या जिल्हास्थानी प्रमुख ठिकाणी जाऊन देण्याचा कार्यक्रम होता, त्यातून मी तुम्हाला माहिती दिली. नमामी गंगे वगैरे ते पुस्तक आहे, त्याचीही डिटेल दिलेलं आहे, बाकी पण बरीच माहिती आहे. कारण वेळ कमी असल्यामुळे मी केवळ राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या योजना जनतेची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही ती दिली. आपण आता मला प्रश्न विचारू शकता, ज्या भाषेत प्रश्न विचारू त्या भाषेतील उत्तर द्यायला पाहिजे. जी जलवाहतुकीची जी योजना होती त्याच्याबद्दल आता तुम्ही काहीच सांगितलं नाही. काय झालं की याच्यात खूप जास्त झालेल्या केली नाही. जलवाहतुकीमध्ये आपण 20,000 किलोमीटर रिव्हर लाईन ही जलवाहतुकीकरता आपण घेतली. त्यातले 10 ते 11 प्रोजेक्ट सुरू झालेले आहेत. गंगेमध्ये 5,500 कोटीचा प्रोजेक्ट आहे, 4 मल्टीमॉडल हवा आहे आणि 60 रिव्हर पोर्ट्स आहे. ब्रह्मपुत्रेमध्ये काम सुरू झालं आहे, 7 रिव्हर पोर्ट्स आहे, बेझिंगचं काम सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर बराक कॉलेजचं बेझिंग पूर्ण झालेलं आहे, बंकिंगम कॅनॉलचं काम सुरू झालेलं आहे, आपल्या आंबा रिव्हरचं काम आता सुरू करणार आहे, गोव्यातल्या 2 रिव्हर मांडवी आणि जिवारी त्याचं काम आता कॉन्ट्रॅक्ट झालं आहे, केंद्र काढलाय, काम सुरू होतं. आणि सुवर्णरेखा म्हणजे 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि 20,000 किलोमीटरची रिव्हरेखा भाऊच्या धक्क्यावर पॅसेंजर टर्मिनल बांधून पूर्ण झालेलं आहे. मी आज उद्घाटन करणार होतो पण आजच्याच येते आणि मांडवीचं काम पूर्ण झालं आहे. ब्रेक पॉवरचे रोरो सर्व्हिस सुरू होणार आहे, ते आता आज उद्घाटन होतं पण ते अजाय संहितेमध्ये होऊ शकतं. मुंबई गोवा क्रूजची ट्रायल पूर्ण झालेली आहे. आजच मी माधवला सांगितलं आहे की पावसाळा संपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे नारळी पौर्णिमेला त्यांनी सुचवलं आहे, आपले 500 क्रूज मुंबई गोवा ज्यात 12 रेस्टॉरंट्स आहेत, नंतर तुम्हाला 5-स्टार क्रूज आहे, स्विमिंग टँक आहे आणि तुम्हाला एक प्रवास करता येईल. त्याची ट्रीप माधवनी मुंबईच्या पत्रकारांकरता आयोजित करण्याची जबाबदारी दिली आहे आणि मी तुमच्या स्वागताला डोळ्याला जरूर येईल आणि अतिशय सुंदर हा पहिला प्रवास पत्रकारांचा होईल. त्यामुळे क्रूज सुरू, क्रूज टुरिझममध्ये मोठं काम झालं आहे. मुंबईला 1,000 कोटीचा क्रूज टुरिझम आपण बांधतो, कोचीनला बांधतो, गोव्याला बांधून पूर्ण झालेलं आहे. आता 80 क्रूजचे 950 क्रूज येणार आहे. तेव्हा एकंदरीतच या मुंबईला मी 60 जेटी बनवून गेलेले आहेत. तिसऱ्यांनी व्यक्तींसोबत 100% पैसे दिले जातात. ठाणे विरारपर्यंत 1,200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मंजूर केला आहे. महाराष्ट्र सरकारला पण प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या देशामध्ये सुरू आहेत. पोटनिवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप बाहेर आली ज्यामध्ये ते दादागिरी आणि सामदाम दंडवेची भाषा करतात, कसं बघताय तुम्ही? माझ्याबद्दल कोणी बोललं तर लोक म्हणजे गडकरी बोलू शकतात. फार सुसंस्कृत आहे, ते फार असं काही बोलत नाही. एखाद्या त्यांच्या बोलण्याचा भाव वेगळा असतो पण ते असं कोणावर वाटायचे ते बोलत नाही. काही वेळा एखाद्या वेळी काय होतं एकदम फोन सॉफ्ट नाही, कधी काही काही होऊ शकतो वापरतात. कोणाला ते मागे म्हटलं बुल डेला खाली कॉन्ट्रॅक्टरला चिरट चालू दे, म्हणजे मी काही आता कॉन्ट्रॅक्टर बोलून उभा राहा, डिस्टन्स पाहिलं आणि टेप मी मोजला, आता बुल चालू करून त्याला खाली काढला, हा त्याचा अर्थ नाही. तुम्ही याच्यावर उलट लिहिता. अर्थ असा आहे की लोक खराब काम करेल त्याला शिक्षा खबर शिक्षा केल्याशिवाय हा मेसेज आहे. त्यामुळे सामदाम दंडवेचा मेसेज आहे की पूर्ण शक्तीविषयी आम्ही पण देखील लढल्याशिवाय असा आहे. साम दाम म्हणजे दाम वाटणारा हा दंड म्हणजे मारणार असा सुद्धा शब्दशः. दुसरा प्रश्न माझ्याकडूनच आहे, काल पालघरच्या पोटनिवडणुकीमध्ये आता तुमचा एक झालं विचारणार सर, 4 साल के कामकाज को आपने अच्छी तरीके से लोगों के सामने रखा है, लेकिन अगर हम उसकी समीक्षा करें तो हम देखते हैं कि 3 मंत्रालय मोदी जी के 3 मंत्रालय बहुत तेजी से काम करें, एक आपका, एक पावर, एक पेट्रोलियम. लेकिन रोजगार की बात करें तो 4 सालों में अगर बात करें सबसे ज़्यादा जो जनरेट करता है रोजगार बैंकिंग रेलवे एजुकेशन, यही बहुत ज़्यादा रोजगार दिखाई नहीं दे रहा. दूसरा किसान, किसान की आप लोगों ने बहुत कुछ किया लेकिन उसको उचित मूल्य नहीं मिला है.
आज भी जो किसान परेशान है इतनी फैसिलिटी देने के बावजूद है, इसके लिए एक साल बचा के क्या कुछ करेंगे? देखिए पहले बात तो है कि ग्लोबल इकोनॉमी में ब्राज़ील चीनी का भाव तय करता है और 18 रुपये किलो चीनी है और हमने 3600 रुपये किलो के भाव से गन्ने किसानों को गन्ने का रेट दिया, बहुत बड़ा संकट है। कल मैं मीटिंग हुई मेरे साथ, काफ़ी डिटेल चर्चा हुई, हम लोग उसके ऊपर किसान के पूछे खड़े हैं और बताने की कोशिश कर रहे हैं। पल्सेस में 180 रुपये किलो भाव हो गया है, किसानों को सबने का पल्सेस लगाओ, इतने पल्सेस हो गए कि आज 50 रुपये किलो का है। अभी ऑयल में हम 70% ऑयल इम्पोर्ट करते हैं, तो तेल दिया में हम लोग कोशिश करें कि हम ज़्यादा डाइवर्ट करें, क्रॉप पर केवल महाराष्ट्र में, मैं बहुत जिम्मेदारी से बोल रहा हूँ, महाराष्ट्र राज्य निर्माण होने के बाद 18 से 20% के बीच में सिंचाई है और देवेंद्र जी और महाराष्ट्र सरकार और भारत सरकार और मेरा विभाग देखकर संभव 19 दिसंबर होने के पहले महाराष्ट्र का एलिगेशन हम दुगना कर देंगे 40%। ये जो 108 प्रोजेक्ट बन पड़े थे 50% से ऊपर काम हुए, वो प्रधान बड़ी राजा योजना में जो आत्महत्या ग्रस्त और दुष्कार सूखाग्रस्त क्षेत्र करने के लिए पश्चिम महाराष्ट्र के उसमें मराठवाड़ा विदर्भ के और प्रधानमंत्री सिंचाई योजना में 26, ये दो योजना में 40,000 से 40,000 करोड़ मैंने महाराष्ट्र को दिए हैं। इसके साथ साथ दमन इंजर दमन नगर ये 40,000 करोड़ का प्रोजेक्ट मंजूर किया, जिससे गोदावरी में पानी 4 टैंक आना कर CM साहब ने 4 टैंक स्पेशल मानव मैंने मंजूरी दी है और वो पानी गोदावरी में आकर अहमदनगर नासिक जोड़े नंदुरबार सब प्रॉब्लम सॉल्व होकर जायकवाड़े 100% आए, तो मराठवाड़ा का प्रॉब्लम सॉल्व। दूसरा तापी नाम नर्मदा, ये नंदुरबार जयगांव जिले में पानी तापी का पानी गया, ये 40 और 40 80,000 करोड़ की दो योजना को मान्यता दी। 40,000 करोड़ का ये मैंने ऑलरेडी दे दिया जिसका काम शुरू है, दिसंबर तक पूरा होगा और इसी उसके साथ अटल जल भूजल योजना और बाकी अभी मैं 170 मैं लिस्ट दे रहा हूँ आपके पास है, केवल 170 ब्रिज का बंधारे बन रहे, लाखों में 3 बन रहे थे, अगर ये बंधारे होते तो कभी रेलवे गाड़ी से पानी ले जाने की आवश्यकता नहीं। अभी बुलढाणा जिले में 88 लाख टन मटेरियल हमारे एनएचआई ने नाले और नदियों का रुद्धिकरण खोलीकरण किया और वो मटेरियल रोड में यूज किया और उतने वाटर की कैपेसिटी है, तो एक तरफ शांतिलाल मुथा के नेतृत्व में उन्होंने बुलढाणा जिले में काम किया, महाराष्ट्र सरकार ने विशेषता जल शिवार में बड़ा अच्छा काम किया, बहुत से अमरीश पटेल हैं, मैं जैसे 5-10 लोग हम NGOs करके बड़ा काम बरदान आपको जिले में करते हैं, हम महाराष्ट्र में बड़े प्रमाण पर जल संधारण का काम हुआ, तो पानी यही कुशल विषय किसानों के लिए, वो पानी ट्रीट से मिलेगा, ये रिवोल्यूशनरी काम है। दूसरा अभी फूड ग्रेड में सरप्लस, तो अभी हमने इथेनॉल लाया, फर्स्ट जनरेशन इथेनॉल फ्रॉम मोलेसिस, सेकंड जनरेशन इथेनॉल फ्रॉम कॉटन स्ट्रॉ, वूल स्ट्रॉ, राइस स्ट्रॉ, बगास, बांबू और उसके साथ साथ म्यूनिसिपल गैस, और तीसरा कॉर्न और फूड ग्रेन से इथेनॉल बनाने की प्रोडक्ट, मैंने ट्रांसपोर्ट में से इथेनॉल की बाइक लाई, इथेनॉल की अपेक्षा लाई, बजाज ने बनाई, टीवीएस ने बनाई, बस लाई, 55 बसें चलती है और कल मैंने महाराष्ट्र गवर्नमेंट मुख्यमंत्री जी को अनुरोध किया कि महाराष्ट्र में 250 केवल रूरल और एग्रीकल्चर में इथेनॉल की इंडस्ट्री आ सकती है जो इम्पोर्ट सब्स्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव और प्रोडक्शन की है, एक इंडस्ट्री के पीछे 300 से 400 लोगों का डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिलेगा और 2,000 लोगों को इंडायरेक्ट मिलेगा। ये जो राइस स्ट्रॉ है तनस, एक तरह से 280 रुपये इथेनॉल का, वो पॉलिसी उन्होंने मंजूर की, भारत सरकार की नीति बना रही है, तो केवल अनाज पैदा करके नहीं, राइस भी बड़ा है और इसलिए डाइवर्स इंक्रीज ऑफ एग्रीकल्चर एनर्जी एंड पावर, फूड प्रोसेसिंग के सातारा का यूनिट ओपन हो गया, अब मैंने 4 ड्राईपोर्ट लाए, नासिक से 2,000 करोड़ के ग्रेप एक्सपोर्ट होते हैं, अब डायरेक्ट नासिक में वहाँ से ग्रेप एक्सपोर्ट हो गए, 1,500 करोड़ का ओनियन वहीं से एक्सपोर्ट हो, तो ये जालना में बना, सांगली में बना रहा, एक पूरा जिले में बना रहा, तो ये क्राइसिस है, हम कोशिश करें, हमने 11 लाख करोड़ प्राइवेट सेक्टर में दिया है, इरीगेशन की फैसिलिटी बढ़ी, फिर भी समस्या भी गंभीर है और हम लोग कोशिश कर रहे हैं कि इसमें से हमारा एक्सपोर्ट कैसे हो, अभी शुगर इंडोनेशिया चाइना और बांग्लादेश को हम एक्सपोर्ट करने के लिए सोच रहे हैं ताकि हमारे यहाँ की 60 लाख टन शुगर ज़्यादा हो, अभी ये बहुत अधिक विषय है,
चार साल पहले बात हुई थी अच्छे दिन की, और आप जो घोषणा दी जा रही है साफ नियत और सही विकास की, क्या अच्छे दिन की जो गले में अटकी हुई हड्डी थी वो निकल गई है? समझने वालों के अच्छे, देखो अच्छे दिन मानने के होते हैं। मैं जब बीजेपी का अध्यक्ष था तो मैंने एक बार मजाक में कहा था कि मुझे तो बीजेपी ने अद्भुत का आंकड़ा होना वहाँ से कर और आपको दे दिया। अरे यहाँ बैठे हुए लोगों के लिए नहीं कह रहा, जो मंत्री बने वो इसलिए दुखी है कि उनको अच्छा डिपार्टमेंट नहीं मिला, जो साउथ जो नगर सेवक बने वो इसलिए दुखी है उनको एम एल ए नहीं बने, एम एल ए इसलिए दुखी है वो मंत्री नहीं बने, मंत्री दुखी है उनको अच्छा डिपार्टमेंट नहीं मिला। तो ये दुख जो होता है, सेटिस्फेक्शन जो होता है, ये इनफाइनाइट कंसेप्ट है, यू कैन नॉट कैच योर ओन इवेंट पर्सन, ये मानने देता है। इसलिए मैं खुश हूँ, मैं अक्सर कहता हूँ कि मेरी अवकात और हैसियत से ज़्यादा मुझे मुझे नींद लगती है, मैं कोई बड़े सपने नहीं देता। तो मुझे ये जब समाधान मानने पर होता है, और मैं दूसरी बात करता हूँ, आप दिल पर हाथ रखकर देखते हैं कि 48 ईयर्स ऑफ नेहरू गांधी पर और 48 मंथ्स ऑफ मोदी अंडर बीजेपी लीडरशिप, लेट अस मेक अ कंपैरिजन। मैं ये दावा नहीं करता कि 100% सेटिस्फेक्शन है, सब बातें हुई, देयर आर प्रॉब्लम, मैंने अभी एग्रीकल्चर क्राइसिस में स्वीकार किया, पेट्रोल डीजल के भाव बढ़े, लोगों को तकलीफ होती है, ये भी मैंने स्वीकार किया, और उसके साथ बाकी 10 बातें भी हैं। तो मैं ये कहता हूँ कि ये हमने जो शुरुआत आपसे दी थी वो एक भाव, और उसको अब मुझे बताओ कुछ भी किया, रोज आप 5 स्टार पर जाओगे, हवाई जहाज में घूमोगे, अच्छे बंगले में रहोगे, तो भी वो भी आदमी कहता है कि मेरे को अच्छे दिन आए। जो पत्रकार का एक बार सैलरी बहुत कम थी, आप इतनी बढ़ गई है पॉपुलेशन में, अब पत्रकार बसी दिन गाड़ी में भी घूम रहे तो भी बोलते अच्छे दिन नहीं आए, यही नेताओं की हालत है। तो कमीना क्या है कि ये समाधान मानने पर होता है कि, और इसलिए जो क्वालिटेटिव परफॉर्मेंस 48 साल का कांग्रेस विशेष रूप से गांधी परिवार का था, और हमारे 48 मंथ का, इसमें कितना रिवोल्यूशन है, कितना ट्रांसफॉर्मेशन है, कितना सोशियोकोनॉमिक ट्रांसफॉर्मेशन है, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, माइनॉरिटी, आप मुझे बताओ ये आसान बात है? 8 करोड़ गरीब और गरीब परिवार जो सेगड़ी में कोयला और लकड़ी डालकर अपने उनके बाकी कॉन्ट्रैक्ट से खराब हो गई थी, उन लोगों को गैस सिलेंडर और सेगड़ी पॉकेट में मिल रही और वहाँ का धुआं चला जा रहा है एनवायरमेंट घर, अच्छी बात नहीं? क्या 50 करोड़ लोग, 10 करोड़ फैमिली, 5 लाख लोगों को इंश्योरेंस मिल रहा है, ये बड़ी बात नहीं है? क्या 3.5 करोड़ के बजाय 31 करोड़ गरीब बैंकों में खाते खोलकर उनको पेंशन योजना इंश्योरेंस का तो फायदा हुआ ही, उसके साथ साथ 80,000 करोड़ डिपॉजिट करके उनका बैंकों से विवाद शुरू हो गया, क्या ये इकोनॉमिक ट्रांसफॉर्मेशन नहीं हुआ? तो ऐसी बहुत सी बातें हैं, फिर भी बहुत सी बातें होना बाकी भी है, हम प्रयास कर रहे हैं। कंपेरिजन अगर करोगे तो जो वो 48 साल का नहीं कर सके उससे से कई अचीवमेंट हम 48 महीने में कर सके, इतने एक फिलहाल जो है प्रणब दा जो है आरएसएस के कार्यक्रम में जा रहे हैं, जिसको लेकर कांग्रेस सहित अपोजिशन के नेताओं ने आपत्ति जताई है, उस पर क्या आपका विचार है? एक दूसरा, सेना बीजेपी के रिश्ते में काफी ज्यादा तनाव आ चुका है, तो चूंकि आप ठाकरे परिवार को काफी अच्छे से करीबी हैं, क्या मीडिएटर की भूमिका निभाएंगे ताकि ये गठबंधन साथ में बना रहे? देखो आरएसएस के कार्यक्रम में किसको बुलाना, किससे जाना, ये बुलाने वालों का और जाने वालों का अधिकार है। मैं ये मानता हूँ कि पॉलिटिकल अनटचेबिलिटी ये लोकतंत्र में अच्छी बात है, हम एक दूसरे से मिलना चाहिए, बातचीत करनी चाहिए, उनके विचारों का सम्मान करना चाहिए, और जो विचार नहीं पटते हैं मतलब उसको एक्सप्रेस करना चाहिए। ये जिस प्रकार की पॉलिटिकल अनटचेबिलिटी की बात है लोकेटेड है, ये करने वाले लोग दूसरे को कम्युनल कहते हैं, वो खुद कम्युनल है और बहुत छोटे दिखते हैं। मैं जो बीजेपी का अध्यक्ष हूँ तो कम्युनिस्ट पार्टी के मुख्यालय में हमारे नागपुर के एवी बर्धन रहते थे, और मैं उनको आइकॉन मानता था, उनका आशीर्वाद देने के लिए कम्युनिस्ट पार्टी से काम ले करता, मुझे लगता है इतने छोटे दिल से काम नहीं होना चाहिए, और प्रणब मुखर्जी अगर आते हैं तो अच्छी बात है, और संघ कोई ऐसे नहीं है, पाकिस्तान के संगठन है, संघ राष्ट्रभक्तों की ये है, और क्यों आप टीका टिप्पणी करते हो? लोग तो सब जगह जाते हैं, कोई दारू के दुकान में जाता है, कोई और के लिए जाता है, बार में जाता है, कोई लेडीज बार में जाता है, कोई होता है, कोई बंद हुए वहाँ जाता है, तो
तो आप कोई आरएसएस के कार्यक्रम में जाते हो तो उसको क्यों आप डिगेटिंग नहीं करते हो? मीडिया ने भी अपना सवाल बदलना चाहिए, आपने स्वागत करना चाहिए किसी देखो स्टार्ट देश के पूर्व राष्ट्रपति जा रहे शुभचिंतक हो। अभी आजकल मैं दिल्ली में बहुत ज्यादा बिजी हूँ, राज्य में ये विषय के तरफ मुख्यमंत्री भी ध्यान देते हैं, वो उसके बारे में उचित निर्णय करेंगे। मैं जहाँ तक हूँ बाबा साहब के प्रति मेरे दिल में बहुत श्रद्धा है और हमारी अलायंस हिंदुत्व के कारण हुई। प्रमोद जी और बाबा साहब ने जब अंडरस्टैंडिंग हुई उसका आइडियोलॉजिकली हमारी एक वाक्यता ये हमारी ताकत थी। आज भी मुझे लगता है कि आइडियोलॉजिकली डिफरेंस कहीं नहीं है, बाकी छोटी मोटे बातें होती है, पूजा मार कर देना पूजा मार तो कर देना थोड़ा वो चलता है। सबका साथ सबका विकास आप कह रहे हैं कि सभी साथ के रूप में, लेकिन ऐसे में पिछले चार साल में जो उसके साथ थे, चाहे सूचना हो चाहे फिर हम साउथ में देखिए तो कुछ पार्टियों के सुर थोड़े अलग है, तो इसके पीछे क्या कारण है? साथ विकास होता हुआ मैं जब बीजेपी का अध्यक्ष था तब अडवाणी जी एनडीए के कन्वेनर बने थे, तब हमारे साथी थी शिवसेना थी, नीतीश कुमार जी थे और अकाले थे, आज भी तीनों हमारे साथ हैं। जब हमने शुरुआत की तो तीनों हमारे साथ थे, आज भी हमारे साथ। देखो पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ प्रोपल्शन लिमिटेशंस एंड कॉन्ट्रोल। There is no permanent friends and permanent enemies. Anything can happen in cricket and politics. Sir, केंद्र सरकार को चार साल पूरे हो गए, लोकसभा इलेक्शन और विधानसभा इलेक्शन में स्वतंत्र विदर्भ राज्य बनाने का एक वादा किया गया था, क्या आपको लगता है कि अभी विदर्भ के लोगों को ये उम्मीद रखनी चाहिए कि स्वतंत्र विदर्भ राज्य बनेगा? एक और पिछले साथी ने रोजगार के संदर्भ में सवाल पूछा था, उसका जवाब नहीं दिया। ये भारतीय जनता पार्टी की भूमिका छोटे स्टेट के फेवर में है और इसलिए भारतीय जनता पार्टी ने उसका समर्थन किया। अलग स्टेट बनाने के लिए कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करते हैं, उसके लिए 2/3 मेजोरिटी चाहिए। कांग्रेस पार्टी के सहकार्य के बिना पार्लियामेंट में बिल पास नहीं होता और इसलिए छोटे राज्यों के बारे में जब उचित समर्थन सरकार मिलेगा जैसे तेलंगाना और आंध्र का हुआ तो जरूर भारतीय जनता पार्टी। रोजगार की बात की, मेरे डिपार्टमेंट में 10 लाख करोड़ का मैंने काम आया। अभी कल मैंने दिल्ली में जो हमने हाईवे बनाया उसका हमने रिकॉर्ड किया था, 22,000 करोड़ काम किया, 7,000 ड्राइवर्स, 5,000 इंजीनियर्स, करीब 40,000 मजदूर। ये क्या है कि हर जगह पर जब 1,000 करोड़ की इन्वेस्टमेंट होती है तो 1,00,000 डायरेक्ट डायरेक्ट रोजगार होते हैं। मेरे डिपार्टमेंट में 40% सीमेंट हम खरीदते हैं, ये देश की सीमेंट इंडस्ट्री हमारे कारण से, स्टील इंडस्ट्री हमारे कारण इसमें हो रहा है। तो ये जो रोजगार है वो डायरेक्ट इनडायरेक्ट तो प्रोग्रेस और डेवलपमेंट के साथ होता है। ये टूरिज्म डेवलप होगा, ये क्रूज चालू होगा, इसमें 100-150 लोग काम करेंगे, रोजगार मिलेगा। तो मुझे लगता है कि ओवरऑल 1 करोड़ लोगों को स्किल डेवलपमेंट का ट्रेनिंग दिया गया, तो ये रोजगार उनको मिलेगा, मिल रहा है। तो ओवरऑल बड़े पैमाने पर रोजगार मिला है और अब धीरे धीरे फॉरेन में भी विदेशों में भी हमारे लोगों को पेड़ करके सीख दे रहे हैं। वर्ल्ड में सबसे सी फेयर हमारे हैं और अभी मैं 5,00,000 सी फेयर वर्ल्ड में, अभी 2.5 लाख को मैं हम क्रिएट करते हैं, आप उनको रोजगार दे रहे हैं। बड़े प्रमाण पर काम शुरू है, फिर भी आबादी बढ़ रही है, बेरोजगारी बढ़ रही है, एग्रीकल्चर में इकोनॉमिक वायबिलिटी नहीं है, एग्रीकल्चर में इकोनॉमिक वायबिलिटी लाना, शहर के लोगों को फिर से गांव की तरफ ले जाना, गांव में अच्छे रोड बिजली पानी कम्युनिकेशन के साधन निर्माण करना, इंडस्ट्रियल डेवलपमेंट वहाँ लाना, उद्योगों की इन्वेस्टमेंट आएगी तो रोजगार मिलेगा, रोजगार मिलेगा तो पर कैपिटा इनकम बढ़ेगा, पर कैपिटा इनकम बढ़ेगा तो गरीबी दूर होगी। 1 करोड़ घर बन के पूरे हुए, ये घर क्या हवा में पूरे हुए? 1 करोड़ घर बांधने के लिए करोड़ों लोगों को काम करना पड़ा, कम से कम 2-4 करोड़ लोगों ने काम किया हुआ था ये घर बने। तो सोलर में पावर प्रोजेक्ट इतने घर में जा रहे हैं, ये इसमें लोग काम नहीं कर रहे हैं, ये इरीगेशन के प्रोजेक्ट में महाराष्ट्र में कर रहा हूँ, क्या इसमें रोजगार नहीं मिला है? प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट एम्प्लॉयमेंट पोटेंशियल बहुत बड़ा है और मैं ये एग्जैक्ट दावा नहीं कर सकता। तो जैसे मेरे डिपार्टमेंट में मैंने 3 टारगेट्स सिलेक्ट किए कि मेरे 5 साल के लोग ये टारगेट्स है, ये डिक्लेरेशन और कमिटमेंट नहीं है,
नहीं तो फिर मीडिया वाले बोलते गडकरी ने कबूल कर लिया है। मैं बहुत सावधानपूर्वक शब्द उपयोग कर रहा हूँ कि मैं 5 साल में 25 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट लूंगा मेरे डिपार्टमेंट। दूसरा टारगेट मैंने किया है कि 2 करोड़ लोगों को मेरे डिपार्टमेंट से रोजगार डायरेक्ट प्रदान करूँगा। अकेले JNPT में 25 लाख लोगों को मैं 1 साल में रोजगार दे रहा हूँ। ये काम यूएस स्पेशल इकोनॉमिक जोन कोस्टल एरिया में। तीसरी बात, हमारे यहाँ रोड पर जो एक्सीडेंट होते हैं उसमें 5 लाख एक्सीडेंट होते हैं, 1.5 लाख लोग मर जाते हैं। मैं कम से कम 50% लोगों की जान बचाऊँ। जबकि 4 साल में मैं केवल 5% एक्सीडेंट कम कर चुका हूँ। मैं समाधान ही नहीं हूँ, बहुत सी बातें अटकी हुई हैं और मैं कोशिश कर रहा हूँ कि एक्सीडेंट की संख्या कम से कम। तो ऐसे इस सब कामों से परिणाम निकल रहा है, पर फिर भी आबादी की संख्या में बेरोजगारों की समस्या है। महाराष्ट्रात 40% एरिगेशन तुम्ही करणार आहे असं म्हणतात, पण रिपोर्ट्स असे आहेत म्हणजे आपली जी नैसर्गिक परिस्थिती आहे ती फक्त 18% वरती एरिगेशन होऊ शकत नाही असं आपण ऐकतोय असं आव्हान आहे। तुमचा प्रश्न चूक आहे, मी तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यामध्ये 26 प्रकल्प प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये, 108 प्रकल्प बळीराजा योजनेतली त्याची लिस्ट दिलेली आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जलसंवर्धनाचं काम तर महाराष्ट्र सरकारने केलं। आम्ही 170 वीज मंत्रालय मानतो आहे किंवा निर्णय योजनेत मिळाले पैसे महाराष्ट्र सरकारचे बजेटने वेगळं। आता महाराष्ट्रात तर 18% एरिगेशन आहे आणि मी पूर्ण स्टॅटिस्टिक वाईज एक हे जी स्मारक आहे काँग्रेस एनसीपीची जी अर्धवट सगळे टेम्पूपासूनची बंद पडलेली आहे, याला सगळ्याला मी 50% वरती काम करताना मी पैसे देतो आहे। 75% नाबार्डचं लोन आणि 25% महाराष्ट्र सरकार, आणि त्यातून हे सगळे प्रकल्प पूर्ण होऊन त्याचा पूर्ण डाटा दिलेला आहे। ₹40 होऊ शकते की मला पूर्ण आहे रेकॉर्डच ऑथेंटिक आहे। दुसरा प्रश्न असा आहे की 10:30 वाजता तुमच्याकडे इंटेंडर येतं आणि 2 वाजता ते मजदूर होतं म्हणजे एवढे थोडं काम सुरू आहे। दुसरं चेन्नईमध्ये जातात किंवा इथे आलात की एखाद्या अधिकाऱ्यांनी काम नाही करून फेकून देत म्हणजे तुमचा भाव वेगळा आहे। पण तर असं सोशल मीडियामध्ये गेल्या 17 दिवसापासून की वाराणसीचा ब्रिज कोसळल्यानंतर गडकरी यांच्या नातेवाईकांना मुलांना काही टेंशन निघालं की काय कुठून येते असं आहे। ज्यांनी ही बातमी टाकली तो अस्तित्व पोर्टल मीडिया सोशल मीडियामध्ये तो खोटा वाटतो। माझा मुलगा, माझा परिवार, भारत सरकारची राज्यसेवेचे ठीक आहे, माझा गुरांनाही काही सांगत तो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल मला माहिती नाही। एकानी खोटा अकाउंट फॉल्स अकाउंट उघडला, त्याच्यावर खोटी माहिती दिली, मग काल EBTवर त्याच्या व्हायरल सेटलमेंटचे कार्यक्रम आला ना आणि पूर्ण खोट। आणि म्हणून सोशल मीडियामध्ये जो वाटेल ते खोट्या डाटा माहिती नाही आणि माझ्या चुकूनही दुरांनाही पण माझ्या परिवाराचा कोणाशीही कुठल्या कस्टमर संबंध नाही असेल तर तुम्ही छापून टाका, कंपनी कोण आहे ती माहिती नाही, सगळं खोटं आहे। पेट्रोल और डीजल के भाव लगातार बढ़ रहे हैं, आप लोग जब विपक्ष में तब आप लोग के क्लिप सोशल मीडिया पे घूम रहे हैं कि उसकी आप लोग निंदा कर रहे हैं, सरकार क्यों नहीं कंट्रोल कर, सरकार चलाने लगी है, लेकिन इस भाव पर आप लोग चूक है। दूसरा इसका तर्क दिया जा रहा है आप लोगों की तरफ से कि इससे हम कल्याणकारी योजनाएं लागू कर रहे हैं, इसका चर्चा गलत कर रहे हैं। अगर इतना हो रहा है तो फिर तब आंदोलन करते थे, BJP का अध्यक्ष था, हमने बहुत तीव्र आंदोलन भी किए हैं और हमने किए थे क्योंकि हम विपक्ष में थे, तो आंदोलन का हमारा काम बैटरी की पार्टी में। दूसरा, इसकी जो सब्सिडी थी ये हमने बंद की और उसको इंटरनेशनल प्राइस के साथ किया, जब कम होते थे तो कम किया था, बढ़ता था तो बढ़ाते थे। अब स्वाभाविक रूप से इस सब्सिडी को छोड़कर हमने अनेक स्कीम चला रहे थे और इसीलिए अब हमने बायोफ्यूल की पॉलिसी लाई है, इलेक्ट्रिक की पॉलिसी लाई है और पेट्रोलियम मिनिस्ट्री 5 फैक्ट्री इथेनॉल की डाल रही है ताकि हम लोग कॉस्ट इफेक्टिव इम्पोर्ट सब्स्टिट्यूट और पोल्यूशन फ्री फ्यूल देश में तैयार करें, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडीजल, बायोफ्यूल, इलेक्ट्रिक। अब आपकी मदद चाहिए, अब ये मिथेनॉल करके कोयले से फ्यूल बनता है, ये RCF में बनता है और दीपक फर्टिलाइजर मुंबई में उनको बनता है, उसका भाव 2200 लिखा है, चाइना में 16 रुपये लीटर है, डीजल का भाव 60 रुपये लीटर है। अब ये वॉल्वो ने मिथेनॉल की बस चलाई है, अमेरिका में ट्रक चलते हैं, अगर मुंबई की बस अगर मिथेनॉल पर चलाएगी बस तो उनका टिकट के रेट आधे हो सकते हैं, इलेक्ट्रिक पर चलेगी तो आधे हो सकते हैं। अब आप इसके लिए पब्लिक में दबाव तैयार करो,
ये चले आपसे पूरी जनता और धीरे धीरे जैसे इथेनॉल की बाइक आ रही है, इथेनॉल की बस कार्यक्रम परिवर्तन करती है, ये इसका उपाय है। सरकार कोशिश कर रही है भाव बड़े, अगर ये जी एस टी में आता है, जब जी एस टी बने तो राज्य सरकार ने यह कंडीशन डाली थी कि लीटर और पेट्रोल डीजल जी एस टी में मत दीजिए। सब जी एस टी में अगर आएगा तो पेट्रोल डीजल के भाव कम हो जाएंगे और राज्य सरकार का रेवेन्यू बढ़ेगा। अब देवेंद्र जी ने ये मांग की है, मुझे लगता है आने वाले जी एस टी काउंसिल में अगर मंजूर होगा तो जनता को काफी बड़ा रिलीफ मिलेगा। त्यांचं असं म्हणणं की सागरमाला जी तुमची काही उपक्रम आहे त्याच्यामुळे संपूर्ण समुद्र किनाऱ्याचा दादा समुद्रात जाणार कुठला विरोध काही हे असं मला आज आठवत होतंय तर लिहू नका। हे जेव्हा मी ब्रिज बांधला तेव्हा एक महिला आमदार आता आहेत खूप आंदोलन करायचं, आंबेडकरचं स्मारक उद्ध्वस्त होणार, सावरकरचा स्मारक होणार, मच्छा मारला, मी त्याला खूप संबंध सांगायचं, मग मी सगळ्यांना घेऊन गेलो की गटाला आहे तुम्ही एकही जण मी तुमच्याजवळ माझी पण तक्रार होतो। हा एवढा घाण समुद्र झाला इथे, मी त्या याच्यावर बघतो रात्री मारा वाटतो बसत बंद घाण वाजवतो बसलो होतो, हे जे सगळं ड्रेनेज चाललं आहे त्याची सिओडी बिओडी घेऊन काय चेक करून त्याच्यावर तुम्ही आवाज होतो, मी तिथे तुम्ही दुरुस्त करायला तयार त्याच्यावर तुम्ही आवाज होतो, आणि हे तर काहीच नाही, सगळं बेसिकच आहे, एक ना जागा घेणाऱ्याला काही नाही, कशाला तो उमेदवार उरत करतो। सर ये प्रश्न आहे की पालघर और भंडारा गोंदिया में भी कल इलेक्शन हुआ, वीवीपैट में जो है वो खराबी आई, कांग्रेस के साथ साथ राज्य सरकार ने आपके सहयोगी शिवसेना भी मांग कर रहे हैं कि बैलेट पेपर पर इलेक्शन किया जाए, ईवीएम मशीन में खराबी, वीवीपैट में खराबी, क्या कहना चाहिए सर? देखिए ये पूरा इलेक्शन जो होता है वो इलेक्शन कमीशन के अंदर स्वायत्त बॉडी है, पर यह बहुत दुखद है कि इस प्रकार के मशीन बन रहा है, इसकी गंभीर नोट इलेक्शन कमीशन में लेना चाहिए। इलेक्शन कमीशन कोई भारत सरकार नहीं करता और मुझे लगता है बहुत दुर्भाग्यपूर्ण है, और इसके बारे में जो कानून में जो ऑपरेशन में लिए है उसमें हमने भी अपनी बात उनके सामने रखी है, इसका उचित के लिए इलेक्शन कमीशन करें, इंडिपेंडेंट इम्पार्शियल और फेयर चुनाव होने चाहिए। पर मैं आपको एक बात पूछता हूँ, जब पंजाब में कांग्रेस जीती तो ईवीएम अच्छा है और उत्तर प्रदेश में हारी तो ईवीएम में गड़बड़ है, जब कर्नाटक में दोनों जीते तब ईवीएम अभी सरकार बनी तो ईवीएम ठीक रहा, अब थोड़ा भी हम जीत रहे थे तो तुरंत टीवी पर कहते थे ईवीएम में गड़बड़ है। ये इस प्रकार की बकवास बातें चलती रहेगी, इमेच्योर स्टेटमेंट, आप भी इस पर रात भर अपने दिन भर चला दो आपको भी अच्छा नहीं लगेगा, चुनाव करना ये इलेक्शन कमीशन का काम होता है, अगर उसमें कुछ फॉल्ट है तो उसको सुधारना चाहिए। खर्च कमी करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची योजना मोदी साहेबांच्या मनामध्ये आहे का, ती 2019 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे का? आशीष शिला हमेशा तलवार लेकर खड़े रहते, शिवसेना के खिलाफ हमेशा कुछ ना कुछ बयानबाजी दोनों पार्टियों के बीच में रहती है। अमित शाह ने यहाँ मुंबई में जब आए थे तब उन्होंने पहली बार काउंट किया कि हाँ हम चाहती है बीजेपी की अलायंस, आपने भी कहा कि बीजेपी के साथ में शिवसेना का अलायंस होना चाहिए, लेकिन दोनों के बीच में लगातार पिछले कुछ दिनों से टकराव की स्थिति बनी हुई है और ऐसी इसमें जो चाहत है आपके मन में
वो कैसे हो पाएगा? आशीष मुझे रोज मिलता है, जब भी आता हूँ कभी तो बताऊंगा मैं वो इतना प्रेम से बात करता है और सम्मान करता है भाजपा के आप पूर्व अध्यक्ष रहे हैं और कॉमन सिविल कोड यानी सामान आचार संहिता आपका मुख्य उसमें से कहा है, उस बारे में क्या प्रोग्रेस है? आप चार साल की उपलब्धियां लगाए लेकिन उस बारे में भाजपा ने क्या किया, भाजपा सरकार ने क्या किया, इस बारे में नहीं बताया। देखिए हमारे एजेंडा में बहुत कुछ बातें हैं और हम अभी और 25 साल राज करने वाले हैं, एजेंडा हमने आगे काम करने के लिए अभी काम आज ही कर देंगे तो अगले 15-20 साल क्या करेंगे, इसलिए हम लोग आज काम कर रहे हैं। और एक तलाक के बारे में बहुत अच्छा निर्णय किया है जो एक प्रकार से उसी विचार को लेकर आगे जा रहा है, जो मुस्लिम महिलाओं को मानवता का आधार पर न्याय देने वाला निर्णय। देखिए हमारे देश में फॉरेन इन्वेस्टमेंट आने चाहिए, इसके लिए हमें अनेक योजना डिफेंस सेक्टर को कर खुला, एफडीआई इंफ्रास्ट्रक्चर के लिए 100% खुला है और हम लोग को इन्वेस्टमेंट और बाकी भी देश की इकोनॉमी में कुछ सेक्टर में अच्छा काम कर रहा है, इस समय स्टील सेक्टर प्रॉब्लम में था अब अच्छा काम कर रहा है और अलग अलग सेक्टर में कभी ग्लोबल क्राइसिस का प्रॉब्लम आता है तो भी हमारा ग्रोथ रेट वर्ल्ड की तुलना में काफ़ी ज़्यादा है, हम 7.4% जी डी पी पर है। मैन्युफैक्चरिंग सेक्टर में थोड़ा सा हमको और काम करने की आवश्यकता है, एग्रीकल्चर सेक्टर में ग्रोथ रेट बढ़ाने की आवश्यकता है, सर्विस सेक्टर 52% हमारा 52% सर्विस सेक्टर में, मुझे लगता है कि आने वाले साल में हम 8% तक इकोनॉमी को जीडीपी ग्रोथ को ले जाने की कोशिश और उसके कुछ पॉजिटिव साइन आप दिख रहे हैं जिससे डॉलर की तुलना में रुपया मजबूत होगा और नितिन जी अखिलेश यादव ने कहा है कि वो लोकसभा चुनाव लड़ेंगे, सर अखिलेश यादव ने कहा है गंगा में दो प्रकार से काम शुरू, एक तो निर्मल गंगा दूसरा अविरल गंगा। निर्मल गंगा में 210 प्रोजेक्ट हमने लिए हैं, उसमें 41 प्रोजेक्ट उत्तराखंड में पूरा काम शुरू हो गया, दिल्ली में 11 प्रोजेक्ट है उसमें से 6-7 प्रोजेक्ट शुरू हो गए हैं, 4-5 प्रोजेक्ट में कामों का टेंडर वगैरह हो गया, 2 महीने में वो शुरू हो जाएंगे। हमने मथुरा में इंडियन ऑयल के साथ एक बड़ा प्रोजेक्ट वहाँ भी शुरू हो गया, इसके अलावा कानपुर में 7 प्रोजेक्ट थे 5 शुरू हो गए, पटना में 11 प्रोजेक्ट थे 8 प्रोजेक्ट शुरू हो गए, वाराणसी में 5 प्रोजेक्ट थे 4 प्रोजेक्ट शुरू हो गया, मैं टोटल 210 प्रोजेक्ट में से 47 प्रोजेक्ट पूरे हुए 47 105 प्रोजेक्ट में काम शुरू हुआ और 40 से 45 टेंडर प्रोसेस है और 15 से 20 डीपीआर प्रोसेस है। हमने वर्ल्ड की बेस्ट टेंडर लाकर ये काम शुरू कर रहे हैं, मार्च 19 के पहले हम 70-80% गंगा को डेवल बनाएंगे COD-BOD के आधार पर और ये काम जोरों में शुरू है। अविरल गंगा में अध्ययन चल रहा है क्योंकि ये बात सच है क्लाइमेट चेंज के कारण जो बर्फ कितना बनता था उसका पानी कितना होता ये रेशो में थोड़ा बहुत फर्क पड़ता है, अब ये इन्वायरमेंट के लोगों की चिंता है, विषय मेरे गाँव में आया। इसके साथ साथ मैंने उनको पूछा है कि ऐसा कोई टेक्निकल सोल्यूशन निकल सकता है क्या कि जब बाढ़ में पानी बहुत आता है तो लोगों को बर्बाद कर देता है, तो गंगा में खूब नुकसान होता है, गाँव में विपता हानि जीवन होती है।
इसको सिंक्रोनाइज करके साल भर के लिए पूरे गंगा में हम लोग एक मीटर का कोई ना कोई ड्राफ्ट मेंटेन कर सकते हैं। वाराणसी टू हल्दीराम 3 मीटर का ड्राफ्ट मेंटेन कर रहे हैं, इसलिए कोई प्रॉब्लम वहाँ नहीं है। फिर वाराणसी से इलाहाबाद हम 1 मीटर का ड्राफ्ट मेंटेन कर रहे हैं, वो प्रॉब्लम इधर नहीं है। इलाहाबाद से कानपुर और कानपुर से हरिद्वार और गंगोत्री ये प्रॉब्लम है। तो इसको साइंटिफिक स्टडी करके इसमें 7 इंस्टीट्यूशंस काम कर रही है और ये विषय सही में गंभीर है कि हिमालयन वैलीज में जो बर्फ पड़ता था उसमें कमी आने के कारण और फिर टेम्परेचर के साथ ये साइंटिफिक इशू है। इसका अध्ययन करके इसका समाधान ढूंढने का प्रयास कर रहा है और मुझे लगता है कि इकोलॉजी एंड एनवायरमेंट, इथिक्स एंड इकोलॉजी, ये 3 महत्वपूर्ण पहलू हैं। तीनों को समन्वय में रखकर हम लोग इसका अध्ययन कर रहे हैं। पहली प्रायोरिटी निर्मल गंगा की और सेकंड प्रायोरिटी आप जैसे कह रहे अविरल गंगा। जैसे जैसे हमको इसके रिपोर्ट मिलेंगे उन्होंने किया पर आपको बता दो, अब गंगा पर नया हाइड्रो पावर प्रोजेक्ट को मान्यता नहीं है, जो प्रोजेक्ट अधूरे पड़े हुए हैं उसके बारे में निर्णय करेंगे और वो जो पावर जनरेट करेंगे उसको सिंक्रोनाइज करके वाटर लेवल को मेंटेन करने की कोई स्कीम हो सकती है, ये भी एजेंडा मैंने टेक्निकल कमेटी को दिया। बुलेट ट्रेन को लेकर सवाल है, एक ऐसा बुलेट ट्रेन को लेकर जिस तरह से यहाँ पे पॉलिटिकल कहा जा रहा है कि महाराष्ट्र को उतना फायदा नहीं होगा जितना गुजरात को होने वाला है, तो इस वजह से कई पार्टी नाराजगी रहे। महाराष्ट्र ये प्रोग्रेसिव है और मैं जब फ्लाईओवर बना रहा था तो कुमार केतकर महाराष्ट्र का इसकी मुख्यमंत्री सपोर्ट कर, ये नई टेक्नोलॉजी नई इनोवेशन ट्रांसपोर्ट का मैं स्वागत कर। दूसरा, बुलेट ट्रेन में कोई भारत सरकार पैसा नहीं, ये जापान का फंड है, 1% से भी कम इंटरेस्ट है। अगर ये बुलेट ट्रेन नहीं बनाए तो ये फंड दूसरी जगह डाइवर्ट नहीं हो सकता। दूसरी बात, बुलेट ट्रेन की टेक्नोलॉजी अहमदाबाद और मुंबई के बीच में आएगी तो इसके बाद पूरे देश में आगे बुलेट ट्रेन शुरू होगी और इसलिए बुलेट ट्रेन का फायदा कौन से राज्य को है ये इतने इमेच्योर और एंटी डेवलपमेंट थॉट्स है। ये महाराष्ट्र भूमि में कभी नहीं आए, विकास पर कभी राजनीति नहीं हुई और जो लोग आज बुलेट ट्रेन पर आज बात कर रहे हैं वो भी लोग विकास की राजनीति की बात करते थे और उसको सपोर्ट करते थे। अब इन्होंने एयरपोर्ट बनना चाहिए, मैं अभी मुंबई में नए एयरपोर्ट को दिल्ली जैसा बना था कि मुंबई के सब जगह से समुद्र में बैठ कर आप एयरपोर्ट पहुँचेंगे एयरपोर्ट, और उसके लिए मैं एक स्टडीज मैंने शुरू किया ताकि बीसुदी से, गिरगांव चौपाटी से, वसई से, विरार से, थाना से, सब जगह समुद्र से बैठकर आप एयरपोर्ट जाओगे। अब कोई बोलेगा एयरपोर्ट में कोई यही तो बंद करो क्यों करना है, ये इस प्रकार के निगेटिव थिंकिंग महाराष्ट्र भूमि में मराठी और महाराष्ट्र इस प्रकार के नहीं हो। हम इसलिए प्रकल्पों का विरोध मत करिए, चाहे कांग्रेस का राज हो चाहे भाजपा, इसकी राजनीति मत करिए। बाकी इससे राजनीति के लिए कोई लोग मुझे कल पूछाएंगे कि बुलेट ट्रेन का पैसा भाजपा लगा, जो लोग जापान का 1% से कम इंटरेस्ट पर मिला यानी बुलेट ट्रेन के इनकम पर ही हम वापस करते हैं, इतना सस्ता लोग। अब ये ऐसा नहीं कि बुलेट ट्रेन को मिला हुआ लोग कोई पानी के रेट नहीं डायवर्ट कर सकते। बुलेट ट्रेन टेक्नोलॉजी इसका स्वागत करो, वर्ल्ड के साउथ कोरिया में बुलेट ट्रेन, आज चीन में बुलेट ट्रेन, आज जापान में, जर्मनी में, पूरे यूरोप में, वर्ल्ड में बुलेट, अमेरिका में पब्लिक ट्रांसपोर्ट और इलेक्ट्रिसिटी के देश की जरूरत और पोल्यूशन और गाड़ियों की संख्या बढ़ना देश के लिए अच्छा नहीं है। ऐसे स्थिति में अभी मैं नागपुर में ब्रॉडगेज मेट्रो शुरू करूँ, ब्रॉडगेज मेट्रो का एवरेज स्पीड 100 किलोमीटर है, पैसेंजर की स्पीड 30 किलोमीटर है पर आवर। अब मैं वर्धा, भंडारा, नागपुर ये ब्रॉडगेज का उपयोग करके 4 डब्बे की ब्रॉडगेज मेट्रो शुरू करूँगा, 3 मेट्रो स्टेशन पर आएगी। वहाँ से भंडारा से जो वर्धा से आने के लिए 1.25 घंटा लगता था, ये दूरदर्शी पत्नी वहाँ की वर्धा की अभी जाएगा वर्धा तो नागपुर से 32 मिनट में पहुँचे, पहले 1.25 घंटा लगता है और वो मेट्रो दिन भर चल रही और वहाँ आधा डब्बा किसानों के लिए फ्रूट वेजिटेबल दूध के लिए एक फर्स्ट क्लास का डब्बा है और 1.25 घंटे के बजाय 35 मिनट में होगा, तो 35 मिनट में आएगा मेट्रो में उतर के लिए पहले के तेज भी नागपुर में घूमना है तो पूरा ट्रांसपोर्ट मेट्रो में डाइवर्ट होगा। और पुणे में जो मेट्रो बनी है 49 किलोमीटर उसकी कॉस्ट है 1,11,000, नागपुर की 49 किलोमीटर मेट्रो है उसकी कॉस्ट है 9,000 और मैं तो 200 किलोमीटर की ब्रॉडगेज मेट्रो कर रहा हूँ जो उसकी कॉस्ट है 15,000। अब ये नई टेक्नोलॉजी है, अब ये मुंबई में जैसे अंबर
अंबरनाथ डेवलप हुआ, क्यों हुआ? क्योंकि लोकल ट्रेन शुरू हो गई। अब नागपुर में वर्धा, भंडारा, परमेश्वर, काठमांडू डेवलप होगा, तो ये नई सेटेलाइट सिटी डेवलपमेंट होगा और इससे अहमदाबाद और इसके बीच में मेट्रो तक दिल्ली तक जाएगी। अब मैं दिल्ली मुंबई एक्सप्रेस हाईवे बना रहा हूँ 1,00,000 करोड़ और आपको बहुत खुशी होगी कि ये हाईवे का नई ग्रीन एक्सप्रेस है। मैं दिल्ली से अहमदाबाद, अहमदाबाद से सूरत, सूरत से बड़ौदा और मुंबई करता तो लैंड एक्विजिशन कॉस्ट पर हेक्टर 7 करोड़ रुपये पड़े। हमने नई अलाइनमेंट की है बैकवर्ड एरिया ऑफ महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा और उत्तर प्रदेश और मध्य प्रदेश। अब ये निकलेगा दिल्ली से गुड़गांव के पास, नया रोड दिल्ली जयपुर, जयपुर का रिंग रोड में बना रहा हूँ, वहाँ से जाएगा अलवर, अलवर से जाएगा सवाई माधोपुर, सवाई माधोपुर से वडोदरा और वडोदरा से मुंबई और वडोदरा से मुंबई 44,000 करोड़ का काम 15 दिन में शुरू होगा और 1 साल में दिसंबर तक का शुरू होगा। इससे दिल्ली से मुंबई का डिस्टेंस 125 किलोमीटर कम होगा और दिल्ली से मुंबई आपके पास 12 घंटे में आओगे। ये मेरे 12 घंटे में आएंगे तो कल आप आने वाले समय में ट्रक है जो दिल्ली से मुंबई अगर महीने में 6 ट्रिप मारी होगी तो 9-10 ट्रिप मारेगी तो ट्रांसपोर्ट कॉस्ट सस्ती होगी, डीजल कम चलेगा, पोल्यूशन कम होगा और सब बैकवर्ड एरिया में ट्राइबल एरिया है राजस्थान का, हरियाणा का, महाराष्ट्र का, गुजरात का, यहाँ इंडस्ट्री जाएगी, गोडाउन होंगे, ट्रिपलिंग प्लांट होंगे, कोल्ड स्टोरेज होंगे, विकास होगा। तो ये नए नए डेवलपमेंट उससे डिसेंट्रलाइजेशन ऑफ डेवलपमेंट होगी, मुंबई का जो सेचुरेशन है वो कम होगा तो मुझे दिल्ली का सेचुरेशन कम होगा तो बुलेट ट्रेन भी उससे एक अच्छा इनोवेटिव प्रोजेक्ट है, उसको विरोध करते हैं। इसी से जुड़ा सवाल है सर, एज़ फार एज़ द यूनिफॉर्म सिविल कोड इज कंसर्न, लॉ कमीशन हैड इनवाइटेड पॉलिटिकल पार्टीज देयर व्यूज अबाउट इट बट नाउ ऑफ दीस पॉलिटिकल पार्टीज हैव सब्सक्राइब्ड टू द लॉ कमीशन सो देयर इज नॉट मच ऑफ अ रिस्पांस रियली कमिंग अप एज़ फार एज़ द गवर्नमेंट्स इनिशिएटिव। देखो हिंदुस्तान में वोट बैंक पॉलिटिक्स कम अधिक प्रमाण में सभी राजनीतिक पार्टियां अपने निर्णय करते समय वोट बैंक की तरफ देखते हैं। इसमें सेकुलरिस्ट जो थे वो हिपोक्रेट साबित हुए। जब मुस्लिम महिलाओं के साथ अन्याय अत्याचार करने वाले ये पीपल कलाक वाली बात है, ये मानवता के आधार पर अनेक मुस्लिम कंट्री ने इसको नकारा दिया। पहली बार ये रिवोल्यूशन निर्णय मुस्लिम महिलाओं को न्याय देने का हमने लिया है तो कांग्रेस पार्टी इससे भाग गई। पब्लिक में समर्थन भी नहीं करती, विरोध भी नहीं करती, कभी सवाल करते क्योंकि वोट बैंक के पॉलिटिक्स के कारण लोगों को पिछड़ा रखना, अमानवीय व्यवहार करना ये अच्छी बात नहीं है और इसलिए राजनीतिक पार्टियां जो सेकुलरिस्ट कहती है दावा करती है वो वोट बैंक पॉलिटिक्स के लिए अपनी बात को कहने की हिम्मत भी लॉ कमीशन के सामने नहीं कर रही है। इसका मतलब इसके पीछे क्या हिपोक्रेसी है ये लोगों ने खुलना चाहिए। जो मानवता के आधार पर जो सच है, जो कल्याण का है, गरीब कल्याण का और सभी जात पंथ धर्म को न्याय करने वाला है, उन बातों को स्वीकार करना चाहिए और उसको सपोर्ट करना चाहिए। थैंक यू वेरी मच। नितिन जी एक प्रश्न नाणारच्या दिशेत आहे, आता जो आहे तो अल्टरनेट फ्युएलच्या दिशेमध्ये असतो, परंतु एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार नाणारचा प्रोजेक्ट हा करणार असं सांगताय, त्या दिशेमध्ये काय थोडं महाराष्ट्र कोणता प्रोजेक्ट व्हावा, कुठे व्हावा आणि कसा व्हावा मी तुम्हाला एकच प्रश्न सांगतो, जास्त नाही सांगतो। ते आता जे व्यक्ती आहे ते आमदार नाही आहे, मी जेव्हा गोंडे सर मंत्री होते तेव्हा एनरॉनला विरोध केल्यामध्ये आमची पार्टी अध्यक्ष होती, तुम्हाला बरोबर माहिती आहे त्यावेळी मोठं आंदोलन झालं आणि जेव्हा एनरॉन बंद झालं तेव्हा विरोध करणारे ते आमदार आता माझी आहे ते माझ्याकडे आले, तेवढे आमची सगळी इकॉनॉमी संपली या गोळातला रोजगार संपला काय असेल तसे पण एनरॉन सुरू करतो। मुळामध्ये जसं गैरसमजलं आता यांनी जसं ते मच्छीमारांना सांगितलं किंवा वरळी बांधला सिमेंटला गैरसमजुती होती, विकास कामाला विरोध होतो। आता टेक्नॉलॉजी बदलली आहे, काही पोल्युशन नाही आहे, त्याला आंब्याचे झाडं वाढते, कोकणाचं सगळं संपूर्ण नाही आहे, हे सगळे काही एक मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी आहे जे मुंबईकडे इथे बसून विरोध करतात आणि मी तुमच्या सगळ्या लोकांनी यांना सपोर्ट करणार ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्हली, लेजिस्लेटिव्हली आणि मीडिया की विकासामध्ये जर एका लाईनवर राहील तर देशाचा विकास होईल आणि तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर मग आता आधीच तर काम होत नाही, त्यातही मागास भागात मागास कठोर होणार नाही। तेव्हा गैरसमजीच्या आधारावर ज्या तथ्यही गोष्टी आहेत ते लिहू नका, तथ्यही जे लोक असे अनुभव करतात त्यांना छापू नका, त्यांना सपोर्ट करू नका,
त्या राज्याचा विकास होतो हे आपण डिजिटल विकासाकरता सपोर्ट करतात. तुमच्याही मनात महाराष्ट्र आणि देश पुढे गेला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रात यायचं यात काही तथ्य आहे का? मला महाराष्ट्रात यायचं यात काही तथ्य आहे. एकशे एक टक्के तथ्य मी म्हटलं तरी येणार. मी आता दिल्लीमध्ये आहे, मला कधी महाराष्ट्रात यायचं नव्हतं. मी ज्या दिवशी दिल्लीत गेलो तेव्हा जायला इच्छुक नव्हतो. आता दिल्लीत गेलो, दिल्लीत आवडायला मी महाराष्ट्रात येणार नाही. देवेंद्र फडणवीस उत्तम काम करणार आहे आणि त्यांच्या मागे मी रोड एरिगेशन सगळ्या पूर्ण ताकदीने उभार आणि महाराष्ट्राचा अभ्यासक्रम म्हणून दिल्लीत काम करतो. 5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम मी 5 वर्षात महाराष्ट्राला पक्षाने आदेश दिला तर आपल्याला.